कुठलंही काम करताना मला पवारसाहेब नेहमी म्हणतात की अजित उद्याची 25 ते 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले पाहिजे. जर शिंदे गटांच्याकडे कुणाला जायचं म्हटलं तर ती लोक आले की त्यांचं काम पहिलं करायचं, काही मागचा पुढचा विचार करायचा नाही. तो आला ना आता बरेच हौसे नवसे गौसे आमच्याकडचे पण दादा चाललो तिकडे, म्हणलं का रे नाही तिथे गेलं कागद दिला की लगेच सही होती. भाजपाचा एखादा आमदार असेल एखादं काम करायचं असेल राहुलला विचारा पाठीमागच्या टर्मला, मी तिथं पण पंचायत समितीची एक चांगली इमारत आणि प्रशासकीय इमारत मंजूर करून दिली. लोकशाही बहुमत ह्याला महत्व द्यायचं असतं. आज देखील एकनाथराव तिथं मुख्यमंत्री म्हणून बसलेत, भाजपाने पाठिंबा दिला त्याच्यामुळे त्यांना 40 आमदार असताना देखील मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे. आत्ता मी सन्माननीय मंत्री रवींद्र चव्हाण साहेबांचं सगळं ऐकलं. अध्यक्ष महोदय, मी राज्याचा उपमुख्यमंत्री असताना त्या जिल्ह्याचा तर मी अनेक वर्ष पालकमंत्री आहे. पालकमंत्री असताना मी कुठलंही काम करताना मला पवारसाहेब नेहमी म्हणतात की अजित उद्याची 25 ते 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले पाहिजे. आणि गेल्या 30 वर्षात काम करत असताना मी तसेच निर्णय घेतले. माझ्या काळामध्ये मी पुण्याला अतिशय सुंदर सर्किट हाऊस केलं, पुण्याला अतिशय चांगली जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत केली, जिल्हा परिषदेची इमारत केली, जिल्हा बँकेची इमारत केली, सारथीची अतिशय चांगली इमारत आहे, शालेय शिक्षण विभागाच्या इमारतीचं काम आता चालू आहे, त्याच्या संदर्भामध्ये कृषीची कृषी भवन म्हणून इमारतीचं काम, सहकार भवन, कामगार भवन, आता खाडेसाहेब इथं बसले, असे खूप चांगले प्लॅन करून मी ह्या गोष्टी करत असतो. आणि महाराष्ट्रात कुठेही असलं तर मला ह्या गोष्टीची आवड आहे. मंत्री महोदय, मी कलेक्टरला सीईओला ह्यांना सगळ्यांना पाठवलं, चीफ इंजिनियर PWDला, आणि त्यांना म्हणलं तुम्ही बघून या. तुम्ही काही दिलीप मोहितेंचाही ऐकायचं नाही, आढरावचा ऐकायचं नाही, कुणाचंच ऐकायचं नाही, एक त्रयस्थ म्हणून आपल्याला काय योग्य वाटतं. त्यांनी मला अहवाल दिला ह्या जागेच्या संदर्भातला. ते सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटलं की आपण स्वतः पाहणी करावी. मी स्वतः रवींद्रजी तिथं गेलो, सगळ्या जागा बघितल्या. माझाही नेहमी हा प्रयत्न, आज ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष त्यावेळेस राष्ट्रवादीच्याच होत्या, त्या त्याच तालुक्यातल्या होत्या, त्याही भगिनी मला म्हणत होत्या की बाबा ह्या ह्या पद्धतीनं करावं. तिथले खासदार अमोल कोल्हे तेही म्हणत होते मोहिते साहेब म्हणतात तसं करावं. मी ते सगळं बघितल्यानंतर काही गोष्टी तुम्ही आत्ता जे म्हणाला, वास्तविक हेच ग्रामविकास मंत्री होते, मी एका मिनिटात ते परवानगी घेतली असते. मला काही परवानगी, मी प्रशासनात असलो परवानगीला मी एक दिवस पण लावू वेळ लावत नाही. परंतु का ते राहिलं ते त्याच वेळेस लक्षात आणून दिलं असतं तर एका मिनिटात मी ह्यांची पण सही त्याच्यामध्ये घेतली असती. मला असं वाटतं की राज्यामध्ये आता 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झालं, काही काहींची अतिशय विदारक असं पंचायत समिती किंवा प्रशासकीय इमारत, तुम्ही ज्या प्रशासकीय इमारत आहे ह्याच इमारती चांगल्या असल्या पाहिजे. लोक जिथं टॅक्सच्या निमित्तानं कामाच्या निमित्तानं येतात त्यावेळेस त्यांना सुविधा मिळाली पाहिजे, सर्व्हिस चांगली मिळाली पाहिजे, म्हणून या सगळ्या गोष्टी करत होतो. तुम्ही आता सरकारमध्ये काम करताय, तुम्हाला ठाणे जिल्ह्यात काम करताना किती अडचण येते तुमच्या अंतर्मनाला विचारा. कारण काय होतं, तिथं स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि आपण पण तिथं बरेच वर्ष काम केलेलं आहे. तुम्हालाही काही वेगळं वाटतं, परंतु मुख्यमंत्र्यांच्या समोर काही थोडंफार पुढं मागं करावं लागतं. तीच गोष्ट पालघर जिल्ह्याच्या बाबतीमध्ये घडते. आता होतंय काय अध्यक्ष महोदय, जर शिंदे गटांच्याकडं कुणाला जायचं म्हटलं तर ती लोक आले की त्यांचं काम पहिलं करायचं, काही मागचा पुढचा विचार करायचा नाही. तो आला ना आता बरेच हौसे नवसे गौसे आमच्याकडचे पण दादा चाललो तिकडे, म्हणलं का रे नाही तिथे गेलं कागद दिला की लगेच सही होती. हे प्रकार आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही किती काही दादा किंवा मुनगंटीवार साहेब कुणी किती विरोध करा, पण ही वस्तुस्थिती आहे. आज आढळराव, आता त्याही वेळेस मला काय अडचण आली, उद्धव ठाकरे साहेब आमचे मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे साहेबांच्या संघटनेमधले आढळराव, वास्तविक जुन्नर खेड आंबेगाव मावळ मुळशी भोर वेल्ला बारामती इंदापूर त्याच्यामध्ये पुरंदर सगळ्या जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आले. राहुल आला 600-700 मताने, तिथं जर आमचा आमदार कमी पडला, उमेदवार कमी पडला, नाही तर पूर्ण ग्रामीण भाग मी त्या बाबतीमध्ये कशा पद्धतीनं राजकारण करायचं ते केलंय. आणि करत असताना मी कधी भाजपाचा एखादा आमदार असेल एखादं काम करायचं असेल राहुलला विचारा पाठीमागच्या टर्मला,
मी तिथं पण पंचायत समितीची एक चांगली इमारत आणि प्रशासकीय इमारत मंजूर करून दिली, कारण आपण 5 वर्ष असतो पण ती कायमची राहणार असते असं सगळं आहे. आणि त्यावेळेस पण उद्धव ठाकरे साहेब मला म्हणायचे, अजित तुम्ही काय करा, आढरांना बोलवतो, दिलीप मोहितेंना बोलवतो, आपण चौघ बसून मार्ग काढू. म्हणलं कशाचा मार्ग काढता, आढरराव आता तिथं लोकप्रतिनिधी नाहीत किंवा कुणी नाही, आणि पूर्ण बाकीचे निवडून आलेले अध्यक्ष महोदय सगळे आता म्हणजे रवींद्र चव्हाण साहेबांनी ब्रीफिंग व्यवस्थित घेतलेले, त्यांच्या ती गोष्ट लक्षात आलेली, फक्त इगो काहींचे जागे झालेले आहेत. आणि म्हणून आतापर्यंत इमारतीचं काम होऊन सगळं पूर्ण व्हायला पाहिजे होतं. मी मुद्दाम ग्रामविकासकडनं तिथं जास्तीचे पैसे घेतले की पुढं अडचणी यायला नको, अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की सरकार येत असतात, सरकार जात असतात, तुम्ही जर पुण्याला कुठल्या दौऱ्याच्या निमित्तानं आला तर आपण मला बोलवा, दिलीप मोहितेंना बोलवा, शिवाजी आढरांना बोलवा, तुमचे पीडब्ल्यूडीचे चीफ इंजिनियर AC यांना बोलवा, कलेक्टर वगैरे पण आपण बोलू आणि चांगल्या काही करण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करू. कुणीही त्याच्यामध्ये टोकाची भूमिका घेऊ नये अशी माझी विनंती आहे. तर तशा प्रकारचा निर्णय घेऊन आपण एक 5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असणाऱ्या आमदारांचं जे म्हणणं आहे त्यांचं म्हणणं चुकीचं असतं तर मी त्यांना तोंडावर सांगितलं असतं, दिलीपराव हे असलं नाही होणार, तुम्ही जे सांगितलं ना मगाशी की जागा मोठी पाहिजे वगैरे, मी तिथं जाऊन ते सगळं बघितलं की कशी प्रशासकीय इमारत आणि हे होईल. आणि तो तालुका इतका मोठा होत चालला, इतकं नागरीकरण तिथं होतंय, प्रचंड मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणावर तिथं चासकामांचं पाणी आहे, भामासकेडचं पाणी आहे, आणि त्याच्यावर शेती पण तिथं सुंदरपैकी शेतकरी करतात, अशा सगळ्या गोष्टी आहेत. आणि तिथं ह्या दोन्ही इमारतींची नितांत गरज आहे. आपण म्हणतोय ते खरं, मी बघत होतो ग्रामविकास मंत्री आहे का, कारण ती त्याच्याशी काही संबंध ग्रामविकास मंत्र्यांचा आहे आणि काही संबंध सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून आपला आहे, त्याच्यावर दोघांशी. पण शेवटी आता तुम्ही सरकारचे प्रतिनिधी म्हणून दोन्ही गोष्टी उत्तर देऊ शकता, तो तुमचा अधिकार आहे. तर ह्या सगळ्या मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला आणि मला त्याच्यात राजकारण अजिबात करायचं नाही, त्याही वेळेस उद्धव ठाकरे साहेबांनी ते पुढं 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 ढकललं. मी इतक्यादा म्हणायचो काय छोटं काम आहे, तुम्ही सांगा की आढळराव आता तुम्ही थांबा, ते जे म्हणतात तसं करून टाकू, दुसरा कुठला एखादा प्रस्ताव असला तर द्या, असं मार्ग काढावा लागतो. शेवटी एकच टोकाची भूमिका घेऊन सत्ताधारी पक्षालाही चालत नाही, विरोधी पक्षाला पण चालत नाही, कुठंतरी समन्वय साधावा लागतो. पण तो समन्वय साधत असताना उद्याची 50 वर्ष देखील जे पुढे निवडून येणार आहेत, जे BDO म्हणून काम करणार आहेत, जे अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार आहेत, त्या संदर्भामध्ये आपण निर्णय घेणार का, नंबर एक. आणि अध्यक्ष महोदय अक्षरशः तिथे 162 ग्रामपंचायती आहे, त्याच्यातले 120 ग्रामपंचायतीने ठराव करून दिलेले आहेत की बाबा हे जो काही आता निर्णय पालकमंत्र्यांनी घेतलेला आहे तिथंच पंचायत समितीचं कार्यालय त्या ठिकाणी उभं करावं. आणि पैशाची म्हणजे बाकीच्या ठिकाणी आपण तुम्ही आता हिंगणघाटचं प्रतिनिधित्व करतात, बऱ्याचदा मंजुऱ्या होतात, टोकन प्रोव्हिजन होती, पुढचे पैसे नाही, तिथं दोन्ही ठिकाणी पैसे आहेत, म्हणजे ती अडचण नाही, पैसे तिथं पडू नयेत. तर ह्या सगळ्याचा विचार करता सदर संकुल म्हणजे मी म्हणतोय तशा पद्धतीनं करण्याच्या करता आपण पण एकनाथराव शिंदे साहेबांना सांगितलं पाहिजे किंवा मीटिंग घेतल्यानंतर तुम्ही सांगा किंवा मी पण तिथं जाऊन पाहिलेलं आहे. आणि त्याच्यातनं तुम्हाला जशी पालघर ठाण्याला अडचण येते तशी अडचण आम्हाला न होऊन देण्याच्या करता आपण काही सहकार्य करणार का, तसा निर्णय घेणार का? बरं मंत्री महोदय, बराच वेळ झाला या लक्षवेधीला, 24 मिनिटं संदर्भात दादांनी जे सुचवलंय